रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर हे इनामदारांच्या घरी येतात आणि सौंदर्यासोबत ललितला म्हणतात की आम्ही डॉक्टर कार्तिकचा शोध घेतो आहे तुम्हाला काही कळालं का त्याविषयी सौंदर्या म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब आम्हीसुद्धा कार्तिकचाच शोध घेतोय आम्हाला जर काही कळालं असतं तर आम्ही तुम्हाला नसतं का सांगितलं इन्स्पेक्टर म्हणतो की बाकी कुणाला माहीत आहे का आणि श्वेताला म्हणतो की तुम्हाला काही माहिती श्वेता म्हणते की मला या घरातलं फारसं काही माहीत नसतं त्याच वेळेस इकडे दीपिका आणि कार्तिकीला कार्तिकने फोन केल्याचे आठवतं आणि बारा वाजता तो त्यांना भेटायला येणार असल्याचे सुद्धा आता दीपिका आणि कार्तिकीच्या डोळ्यासमोर येत असते त्यानंतर पोलीस दीपिका कार्तिकीकडे येतात आणि म्हणतात की, की तुम्हाला तुमच्या बाबांविषयी काही माहिती आहे का तर त्या नाही बोलतात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात त्यांचा फोन वगैरे काही तेव्हा लगेचच दीपिका आणि कार्तिकी घाबरतात इन्स्पेक्टर मोठ्याने ओरडत म्हणतात की हे बघा कार्तिकचा फोन आला होता की नाही खरं खरं सांगा नाहीतर मी तुमच्या सुद्धा घेऊन जाईल ते ऐकून दीपिका आणि कार्तिकी खूप घाबरतात इकडे कुलदीप हा रोहनला त्याच्या रूममध्ये येऊन जेवायला घालत असतो तर रोहन जेवत नसतो रोहन म्हणतो की बाबा मला आईची खूप आठवण येते आणि मला आईच्याच हाताने जेवायचंय तेव्हा कुलदीप म्हणतो की रोहन आता तुझी आई तुला आणि मला सोडून गेली रे कुलदीप म्हणतो की आता ती आपल्यापासून खूप लांब गेली रे आणि ही गोष्ट आता विसरायचा तू प्रयत्न कर कुलदीप म्हणतो की त्या तुझ्या दीपा मावशीच्या नवऱ्यानेच साक्षीला मारलंय तेव्हा रोहन म्हणतो की दीपा मावशी खूप चांगली आहे आणि कार्तिक काकाही खूप चांगला आहे तुम्ही उगाचच त्यांच्याविषयी भरवताय ते ऐकून हात पुढे करत कुलदीप म्हणतो की बास रोहन म्हणतो मी गप्प बसणार नाही तुम्ही मला दीपा मावशी बरोबर का खोटं बोलायला लावलं कुलदीप म्हणतो काय खोटं बोलायला लावलं रे रोहन म्हणतो आम्ही ज्यावेळेस पिकनिकला गेलो होतो ना त्यावेळेस कार्तिक काका आणि दीपा मावशी आमच्याबरोबर खूप चांगल्या वागल्या तेव्हा त्यांनी ते आपल्या आईला मारलेलं नाहीये तुम्ही उगाच त्यांचे नाव घेता तेव्हा कुलदीप म्हणतो की बस आता इथे हा जे बोलला ना ते दुसरीकडे बोलू नकोस तेवढ्या दरवाजावर टकटक असा आवाज येतो तर कुलदीप दरवाजा उघडतो आणि समोर कार्तिक आलेला असतो कार्तिकला बघून कुलदीपला मोठा धक्का बसतो इकडे सौंदर्या ही इन्स्पेक्टरकडे येत म्हणते की इन्स्पेक्टर साहेब काय चाललंय हे कसलं इन्व्हेस्टिगेशन आणि कोणत्या प्रकारचं आहे तर दीपिका आणि कार्तिकी पळतच दीपाला मिठी मारतात इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला कोर्टाची ऑर्डर आहे आणि आम्हाला आमचं काम करू द्या सौंदर्या म्हणते की तुम्हाला कार्तिकला शोधायची ऑर्डर आहे का मुलींना घाबरवण्याची त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की आमच्याकडे वॉरंट आहे आम्हाला तुमच्या घरांची झडती घ्यायची तेव्हा सौंदर्या म्हणते की ठीक आहे तुम्ही झडती घेऊ शकता तर इन्स्पेक्टर हे इनामदारांच्या घराची झडती घेऊ लागतात आणि कार्तिकला शोधू लागतात इकडे कुलदीप हा कार्तिकला बघताच म्हणतो की तू इथे कसा आलास तू तर आता पोलीस स्टेशनमध्ये असायला हवं होतंस तर कार्तिक आतमध्ये येत म्हणतो की तू माझ्यावर खोटे आरोप केलेस तेवढ्यात कुलदीप हा हळूच त्याचा मोबाईल घेतो आणि घाडगे वकिलाला कॉल करतो तेव्हा घाडगे वकिलाला समजते की म्हणजे कार्तिक हा कुलदीपच्या घरी आला तर तर इकडे कार्तिक म्हणतो की तू माझ्यावर का खोटे आरोप केलेस तेव्हा साक्षीचा नवरा म्हणतो की तूच माझ्या साक्षीला मारलंस तर कार्तिक म्हणतो मी काहीही केलेलं नाही आहे कार्तिक म्हणतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या बायकोला मारलं नाही ती आमची फॅमिली मेंबर होती कार्तिक म्हणतो की मला साक्षीचा जीव खूप महत्वाचा होता आणि ऑपरेशन मध्ये जर काही झाले असते तर माझं मेडिकल लायसन्स सुद्धा कॅन्सल झाला असत तरी सुद्धा साक्षीचा जीव महत्वाचा ऑपरेशन केले कुलदीप म्हणतो की तू रोहनच्या डोक्यावरचं छत्र काढून घेतलंस का साक्षीला चुकीची औषध दिली कार्तिक म्हणतो अरे माझं ऐक मी चुकीचे औषध दिलेली नाहीयेत त्यानंतर कार्तिक म्हणतो अरे मला जर साक्षीला मारायचं असतं ना तर मी त्या स्पेशल सर्जन येण्याची वाट बघत बसलो असतो आणि साक्षीला आपोआप त्रास होऊन तिचं काहीतरी वाईट झालं असतं पण मी तसं केलं नाही माझं ऐकून घे तर कुलदीप काहीच ऐकण्यासाठी तयार नसतो आणि तूच साक्षीला मारलं असं सा कार्तिकला सांगून कार्तिकची गचांडी पकडतो तेव्हा त्याच वेळेस पोलिसांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो तर घाडगे वकिलांनी फोन करून कार्तिक हा कुलदीपच्या घरी आल्याचे सांगितलेले असते तेव्हा पोलीस लगेचच कुलदीपच्या घराकडे येत असतो ते बघून कार्तिक हा शेजारचा चाकू घेऊन रोहनला घेतो आणि पळतच त्या घराच्या बाहेर येतो तर कार्तिक हा रोहनला घेऊन निघून जातो तेवढ्यात कुलदीप बाहेर येत पोलिसांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब माझ्या रोहनला वाचवा तो कार्तिक आत्ताच रोहनला घेऊन गेला आणि त्याच्या हातात चाकू आहे तर पोलीस कार्तिकला शोधण्यासाठी निघून जातात त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर सौंदर्याला फोन करतात आणि घडलेली सर्व हकीकत सांगतात तेव्हा कार्तिकने रोहनला किडनॅप केल्याचे समजताच सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर सौंदर्या दीपा खाली बोलावते आणि कार्तिकने रोहनला किडनॅप केल्याचे सांगते ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर ते ऐकून दीपाही लगेचच पटकन खाली बसते सौंदर्या म्हणते की आता आपल्याला ताबडतोब वकिलाला फोन करून कार्तिकने सिलेंडर करायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे तर इकडे दीपिका कार्तिकचे ते फोनवरचे बोलणे सांगण्यासाठी खाली जाऊ लागते तेवढ्यात कार्तिकी दीपिकाचा हात धरून दीपिकाला वर घेऊन जाते इकडे कार्तिकी दीपिकाला तिच्या रूम मध्ये घेऊन येत म्हणते की जर कुणाला कळलं ना बाबा इकडे येणार आहे तर पोलीस बाबांना घेऊन जातील तेव्हा तू कुणालाही सांगू नकोस कार्तिकी म्हणते की दीपिका तुला माझी शपथ आहे तू कुणाला सांगू नकोस तर दीपिका प्रॉमिस करते इकडे कार्तिक हा रोहनला घेऊन एका आड बाजूला आडगळीच्या खोलीत येतो आणि कार्तिक हा रोहनला खाली बसवतो तेव्हा रोहनला पाणी देण्यासाठी कार्तिक इकडे तिकडे बघू लागतो त्यानंतर कार्तिक रोहनला पाणी देत म्हणतो की रोहन मी तुला काहीच करणार नाही अरे मी तुझ्या आईला सुद्धा मारल नाही रे पण हे सर्वजण मीच मारलं असं म्हणतायत म्हणतो अरे तुझी आई आमच्या खरंच खूप जवळची होती गेल्याचं जेवढं दुःख तुला आहे तेवढंच आम्हाला देखील आहे आणि तेवढंच दुःख दीपिका आणि कार्तिकीला मी जेलमध्ये गेल्यावर सुद्धा झालेलं आहे रोहन म्हणतो की एक सांगू का काका का तुम्ही खूप चांगले nice. आहात तुम्ही माझ्या आईला नाही मारलं आणि जज तुमचं नक्कीच ऐकतील रोहन, रोहन म्हणतो एक बोलू का तुम्ही जर आईला मारलं नाही मग कुणी मारलं कार्तिक म्हणतो मला सुद्धा ते माहीत नाही पण मी ते नक्कीच शोधून काढील बाळारोहन तर रोहन म्हणतो काका तुम्ही जे सांगाल ते मी ऐकायला तयार आहे त्यानंतर इकडे घाडगे वकील कुलदीपच्या घरी येतात तेव्हा कुलदीप म्हणतो की घाडगे वकील तुम्ही हे काय केलं तो कार्तिक माझ्या मुलाला घेऊन गेलाय तो कधीही माझ्या मुलाचा जीव घेऊ शकतो घाडगे वकील म्हणतो की कुलदीप काही काळजी करू नकोस तो कार्तिक तुझ्या मुलाला काहीही करणार नाही आणि त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कुलदीप म्हणतो तुम्हाला कसं माहिती तर घाडगे वकील म्हणतात की अनुभव माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे इकडे कार्तिक हा रोहनला आतमधल्या खोलीमध्ये ठेवून बाहेर येतो आणि त्या लोकल हॉटेलमध्ये इडली सांबरची ऑर्डर देत मी एक फोन करू शकतो का असे त्या मालकाला विचारतो तेव्हा ते मालक म्हणतात करा तर, तर कार्तिक हा कुलदीपला फोन करतो तर घाडगे वकील कुलदीप समोर असतात तेव्हा कुलदीप तो फोन स्पीकरवर टाकतो तेव्हा कार्तिकला लगेचच घाडगे तिथे असल्याचे समजते कार्तिक कुलदीपला म्हणतो की आता तू शांत बस तू ऐकेल मी बोलशील आणि कार्तिक म्हणतो की मला सत्य ऐकायचंय आणि मी साक्षीला मारलेलं नाहीये तो घाडगे तुला ब्लॅकमेल करून तुझ्याकडून काहीही करून घेतोय तर तू आता कोर्टात जायचं आहे आणि कोर्टात सा जे जे सत्य आहे ना तेच सांगायचंय की मी साक्षीला मारलेलं नाहीये कार्तिक तु म्हणतो तुला जर रोहनला परत बघायचं आहे ना मग साक्षीचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे आणि मी मारलेलं नाही आहे साक्षीला असं कोर्टात जाऊन सांग तर कार्तिक हा फोन कट करतो तर कुलदीप हात जोडून घाडगे वकिलांना म्हणतो काहीही करा पण माझ्या मुलाला वाचवा तेव्हा घाडगे वकील म्हणतात की आता यातून फक्त दीपाच तुला तुझ्या मुलाला वाचू शकते तेव्हा कुलदीप म्हणतो कसं तर घाडगे वकील म्हणतात की ती कार्तिकच्या विरोधात कोर्टात साक्षी देऊ शकते तर इथे तुझ्या मुलाला का नाही वाचू शकत त्यानंतर इकडे कार्तिक हा अखेर इनामदारांच्या घरी दीपिका आणि फो, फोन कार्तिकीला फोन करून रात्री भेटतो तेव्हा कार्तिकला बघताच दीपिका आणि कार्तिकी मिठी मारतात तर कार्तिक म्हणतो की काहीही होणार नाही मला तुम्ही काही काळजी करू नका तेवढ्या दरवाज्यातून दीपा तिथे येते आणि कार्तिक आल्याचे बघते तर दीपा मोठ्याने कार्तिक असे बोलते तेव्हा कार्तिक हा दीपाकडे बघतो तर आता कार्तिक तो निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करणार तर दीपा कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा